नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्र प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। ना स्पर्धा असावी, ना कोणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठरदात्म्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। कमल प्लाजा दस्तूर नगर चौक स्थित विदर्भ का सबसे बड़ा और लोकप्रिय फर्नीचर शोरूम। यहाँ मिलते हैं आकर्षक एवं मनमोहक डिजाइन की वैरायटीज के सोफे, जिसमें मिलता है एल शेप्ड सोफा, लग्जूरियस सोफा, महाराजा सोफा और आपके पसंद के कस्टमाइज्ड सोफास जो बनते हैं पूनम सोफा एंड चेयर्स के अत्याधुनिक फैक्ट्री में, जहाँ पर आधुनिक तकनीक एवं कलात्मक तरीके से तैयार करते हैं आपके लिए वर्ल्ड क्लास सोफास। पूनम इलेक्ट्रॉनिक्स की मोतीनगर शोरूम में आपको मिलते हैं अपने घरों को और आधुनिक बनाने योग्य सभी होम इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी। आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड अमरावती, महाराष्ट्र। श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ तसेच भाजपा जैन प्रकोष्ठ यांच्या संयुक्त विद्यमाने 5 जून रोजी सकाळी 9:30 दरम्यान बडनेरा रस्त्यावरील स्थानक भवन येथे मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिरमध्ये रक्ताची तपासणी, शुगर तपासणी, गर्भाशय कॅन्सर, पोटाचे कॅन्सर, ब्लड कॅन्सर, तोंडाचे कॅन्सर आदी कॅन्सर तपासणी करण्यात येणार आहे। या शिबिराचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जैन श्रावक संघाचे अध्यक्ष अमृत मुथ्था, सचिव धर्मेंद्र मुनोत यांच्यासह सर्व आयोजकांनी केले आहेत। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। पती पत्नी संसारवेली सजवीत असताना त्यांच्या आयुष्यात 8 महिन्याचा गोंडस बाळाने जन्म घेतला। मात्र पती पत्नीमध्ये नेहमीच वादाची ठिणगी पडत असल्याने त्यांनी रात्री 11 वाजता पत्नीचा गळा दाबून कायमचे संपविले। ही धक्कादायक घटना चांदूर बाजार तालुक्यातील डोंगलाबाद गावात 3 जूनच्या रात्री 11 वाजता घडली। पतीने पत्नीला जबर मारहाण करून तिचा गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात घडली आहे। 15 दिवसापूर्वी आरोपी पती पुन्नू शंकर उईके आणि त्याची मंजुषा पुन्नू उईके ही पत्नीसह दोघे आपल्या 8 महिन्याच्या बाळाला घेऊन डोंगलाबाद गावात कायमचे रहिवासी म्हणून राहायला आले होते। या दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमीच वाद निर्माण होत होता। 3 जूनच्या रात्री पुन्हा दोघात भांडण निर्माण झाले। अशात आरोपी पुन्नू याने रागाच्या भरात तिला जबर मारहाण करून तिचा गळा दाबला। याचीच माहिती गावात राहणाऱ्या इस्माला होताच त्याने घरात जाऊन पाहिले।
पत्नीचा गळा दाबून मारल्याने बेशुद्ध अवस्थेत दिसून आल्याने त्या इसमाने शेजारी राहणाऱ्यांना माहिती दिली. नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले आणि तात्काळ तिला गंभीर अवस्थेमध्ये उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले, त्याचवेळी मृत म्हणून घोषित केले. या घटनेची माहिती चांदूरबाजार पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांना कळताच ते सुद्धा आपल्या पोलीस ताफ्यासह दाखल झाले. संशयाची सूत्रे हलवून पळून जाणाऱ्या आरोपी पुन्नू उईके याला शेतशिवारातून ताब्यात घेतले. फिर्यादी शुभांगी गजानन मानकर यांच्या तक्रारीवरून आरोपी पुन्नू उईके याच्याविरुद्ध कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशाने चांदूरबाजार पोलीस निरीक्षक सुनील किनगे, पोलीस कर्मचारी अजय पाथरे, निलेश नसीबकर, भूषण पेठे, पंकज येवले, अमोल टेकाडे यांनी केली आहेत. अमरावती ग्रामीण पोलीस विभाग गेल्या अनेक महिन्यांपासून धडक कारवाईसह अनेक अट्टल गुन्हे उघडकीस आणत असताना दिसून येत आहे. आता तर 3 जूनला ग्रामीण गुन्हे शाखा पथकाने तिवसा रस्त्यावर 2 चारचाकी वाहन ताब्यात घेऊन तब्बल 26,60,600 रुपये किमतीचा गांजा जप्त केल्याने ही कारवाई जम्बो कारवाई असल्याचे दिसून येत आहे. या कारवाईने जिल्ह्यातील अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहेत. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस क्षेत्र सर्वात लांब असून सुद्धा घडलेल्या अनेक घटना पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ रुजू झाल्यापासून तात्काळ उघडकीस येत असताना दिसून येत आहे. अमरावती ग्रामीण पोलीस विभाग गेल्या अनेक महिन्यापासून धडक कारवाई करीत असताना दिसून येत आहेत. यात गुन्हे शाखा पथकाने तर अनेक कारवाया करून अवैध धंदे चालकांच्या नाकी नऊ आणल्याचे दिसून येत आहेत. 3 जूनला तर लाखो रुपयांचा गांजा माल जप्त करून रिकॉर्ड ब्रेक कारवाई केली आहेत. 3 जूनला गुप्त माहिती मिळाली असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 3 वेगवेगळे पथक तयार करून तिवसा सातरगाव रस्त्यावर 2 चारचाकी वाहन ताब्यात घेण्यात आले. वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये 168.80 किलो वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजासह 2 चारचाकी वाहने अंदाजे 26,60,600 रुपयाचा माल जप्त केला आहे. ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक गहोर हसन यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक सुरज सुसतकर, ASI संतोष मुंदाने, पोलीस कर्मचारी सुनील महात्मे, बळवंत दाभणे, पंकज फाटे, रवींद्र बावणे, प्रवीण अंबाळकर आदींनी केली आहेत. आमच्या सिटी न्यूजकडे जिल्ह्यातील नागरिकांच्या कोणत्याही समस्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर त्याबाबत ग्राउंड रिपोर्ट सादर करून प्रशासनाला जागे करण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू होत आहे. अशात निंभोरा पिंपरी रस्त्याचे हाल बेहाल प्रशासन गप्प असा वृत्तांत प्रसारित केल्यानंतर या बातमीचा इफेक्ट दिसून आलाय. प्रशासनाने या बातमीची तात्काळ दखल घेऊन रस्ता बांधकामाला सुरुवात केली आहे. याबाबत गावातील नागरिकांची आमच्या सिटी न्यूजसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले आहे. चांदूरबाजार तालुक्यात येत असलेल्या थुगाव पिंपरी ते निंभोऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली होती. या रस्त्यावर अनेक खड्डे निर्माण झाल्याने अनेक वाहन चालकांचा अपघात सुद्धा झाला होता. यावर येथील भाजपा कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चक्का जाम आंदोलन सुद्धा केले होते. येथील समस्याचा वृत्तांत शेवटी आमच्या सिटी न्यूज चॅनलवर प्रसारित होताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी खळबळून जागे झाले. या वृत्तांताची दखल घेऊन तात्काळ रस्ता बांधकामाला सुरुवात झाल्याने आमच्या सिटी न्यूजचा इम्पॅक्ट या ठिकाणी दिसून आला आहे. नागरिकांच्या समस्यांचा वृत्तांत प्रसारित करून रस्ता बांधकामाला सुरुवात झाल्याने गावामध्ये एक वेगळेच आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अशात सर्व नागरिकांनी आमच्या सिटी न्यूजसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. सर्वांना घरकुल ही योजना केंद्र सरकारची असताना मात्र मेळघाटात अनेक नागरिक घरकुल पासून अद्यापही वंचितच आहे. येथील धारणी नगर परिषद गृहनिर्माण कार्यालयाचे कामे कासवा गतीने सुरू असून अनेक लाभार्थ्यांना घरकुलाचे टप्पे मिळाले नाही. धारणी शहराला ग्रामपंचायतीनंतर नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे. त्या दृष्टीने नगरपंचायत प्रशासनाने 2019 शहरात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ दिला.
ज्यामध्ये संपूर्ण शहरात राहणाऱ्या सुमारे 114 कुटुंबांना योजनेचा लाभ देण्यात आला असून त्यांना शासनाकडून 2.5 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता. यानंतर 2 वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर घरकुलाचे 3रा हप्तासुद्धा आजपर्यंत उपलब्ध करून देण्यात आला नाही. मात्र आज जवळपास 3 वर्षाचा कालावधी लोटला असताना काही नागरिक आजही अर्धवट राहिलेल्या घरात राहण्याची माहिती समोर येत आहेत. या घरकुलांना नगरपंचायत प्रशासनाने पहिल्या व दुसऱ्या आठवड्यातच 1 लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यात येत आहेत. त्यानंतर 3रा हप्ताही नागरिकांना मिळू शकला नसल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे. आगामी पावसाची वेळ पुढे आली असून काही लोक आपल्या घराचे नवीनीकरण करण्याकरिता भाड्याच्या घरात राहत आहेत. अशा स्थितीमध्ये कुटुंबावर आता समस्या निर्माण झाल्या आहेत. याशिवाय उघड्यावर पडलेल्या घरांच्या नवीन बांधकामामुळे आज नागरिक बेघरांच्या भूमिकेत दिसत आहेत. पावसापूर्वी या अपूर्ण घरातील रहिवाशांना नगरपंचायत प्रशासन उरलेली रक्कम लवकर उपलब्ध करून द्यावे या मागणीकरिता युवा स्वाभिमानचे शोएब मेमन यांनी मागणी केली आहे. आता केव्हा नगरपंचायत घरकुल लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करून देते याकडे शहरातील तमाम नागरिकांचे लक्ष लागले आहेत. तिवसा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने चणा खरेदी प्रक्रिया बंद केल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर दिसून आलाय. नाफेड खरेदीला ब्रेक लावल्याने तसेच केंद्राचे पोर्टल बंद पडल्याने येथील शेतकऱ्यांनी तिवसा तहसील कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर करण्यात आले. केंद्र शासनाच्या अधोरेखित चालणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती नाफेड अंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चणा खरेदीची प्रक्रिया बंद पडल्याने आज शेकडो शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत तहसील कार्यालयावर धडक दिली आहे. केंद्राचे नाफेड पोर्टल अचानक बंद पडल्याने शेतकऱ्यांचा लाखो रुपयाचा माल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात पडून असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी गेल्या 5 दिवसापासून खासगी वाहनाने आपला माल हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणून ठेवला होता. मात्र आज अचानक कृषी बाजार समितीकडून खरेदी बंद असल्याचे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. केंद्राच्या नाफेड संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करत शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे सूचना मिळाल्या असता गेल्या 5 दिवसात लाखो रुपयाचा माल बाजार समितीच्या आवारात दाखल झाला असताना सुद्धा समितीने मालाची मोजणी केली नसल्याचा आरोप यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केला आहे. बारदाना नाही म्हणून बारदाना नाही हा काही कृषी उत्पन्न शेतकऱ्याची कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्याचे प्रतिनिधी शेतकऱ्यासाठी पालकमंत्र्याचा जिल्हा पालकमंत्र्याचा तालुका पालकमंत्र्याचं कार्यक्षेत्र कर्मक्षेत्र जन्मस्थान या ठिकाणची कृषी उत्पन्न बाजार समितीची जर ही हालत आहे पूर्ण महाराष्ट्राची काय असेल. म्हणून माझं असं मत आहे पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष घालावं आणि तात्काळ आजच्या आज खरेदी चालू करावी. आम्ही सर्व शेतकरी या पालकमंत्री काय शेतकरी नाही किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असो अध्यक्ष असो यांची नैतिक जबाबदारी असायला पाहिजे. कस्टडीमध्ये असणारे रजिस्ट्रेशन झालेले हे संपूर्ण शेतकऱ्यांचं धान्य सरकारने खरेदी करावं. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय गाठून नोंदणी झालेल्या मालाची खरेदी करावी अशा मागणीचे निवेदन सादर केले आहेत. शेतकऱ्याच्या गाड्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तशाच पडलेल्या उभ्या आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती त्या गाड्या मोजून घेण्यास चण्याच्या गाड्या मोजून घेण्यास टाळाटाळ करत आहे. वरून काही पोर्टलच्या संदर्भात त्यांनी सांगितलं पण शेतकरी काय करणार. कस्टडीमध्ये असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कस्टडीत असलेल्या गाड्या हे मोजणं कृषी उत्पन्न बाजार समितीचं कर्तव्य आहे. शेतकरी आम्ही शेतकरी काही ऐकून घ्यायला तयार नाही आहे. आमच्या गाड्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं मोजून घ्याव्या हीच आमची विनंती आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी डिश चॅनल आपल्या टी व्हीवरही बघू शकता. यामध्ये जी टी पलच्या 73 सिटी केबल चॅनल 92 जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर्स संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वतदी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजच्या फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.